या ज्या काही बातम्या चाललेल्या आहेत किंवा बातम्या दाखवण्यात येत आहेत त्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मध्ये महाविकास आघाडीची सभा असताना आम्ही सगळेजण नागपूरला गेलेलो होतो. नागपूरवरून परत येताना उद्धव ठाकरे साहेबांना मी विनंती केली की तुम्ही विमान घेऊन आले त्याच्यामध्ये जागा आहे का, ते म्हणले चला बरोबर. आम्ही त्यांच्याबरोबर आलो मी आणि आल्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी साहेबांना द्यायचा निर्णय झालेला होता आणि तो कार्यक्रम होत असताना मोठ्या प्रमाणावर श्री उद्धव ठाकरे साहेब म्हणले की मी आता इथनं निघतो. ते तिथून निघाले, मी बाकीच्याही वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत बसलो कारण विरोधी पक्ष नेता या नात्याने मी तिथं जाणं गरजेचं होतं आणि एवढा मोठा संकट मोठ्या प्रमाणावर लोकांच्यावर ज्यावेळेस येतं त्यावेळेस त्यांना आधार देण्याची आपली संस्कृती आपली परंपरा आहे. वास्तविक त्याच्यामध्ये जी काही संवेदनशीलता सरकारने दाखवायला पाहिजे होती तिथं सरकार कुठेतरी कमी पडलं आणि त्याच्यामुळे निष्पाप लोकांचा बळी गेला. वास्तविक एवढ्या उन्हामध्ये कार्यक्रम घ्यायचं कारण नव्हतं आले असतील. त्याच्यावर 9 वाजता कार्यक्रम घेतला असता तरी 9 ते 11 कार्यक्रम झाला असता, 11 वाजता एवढे काही उन्हाची तीव्रता राहत नाही जी नंतरच्या काळामध्ये 37, 38, 39, 40 पर्यंत टेम्परेचर वाढतं. आणि मग आम्ही त्या सगळ्यांना भेटलो, त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही परंतु महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या करता 13-13, 14-14, 15-15 कोटी रुपये खर्च केला जातो. मग एवढा पैसा खर्च केलेला होता तर मग मंडप घालायला कोणी त्यांना थांबवलेलं होतं? चांगल्या पद्धतीनं भव्य दिव्य अशा प्रकारचा मंडप टाकायचा होता, काही बिघडलं नसतं. तुम्ही माणसांच्या जीवाशी का खेळता? आणि त्याच्यातून जर महाराष्ट्र पुरस्कार द्यायचा होता तर तो महाराष्ट्रातल्या 13.5 कोटी जनतेच्या वतीनं द्यायचा. उन्हाळा होता तर एक तर तुम्हाला करता आलं असतं की जरा पाऊस गेलेले आहेत, पण ते निष्काळजीपणा अतिशय नडला आणि त्याच्यामध्ये सरकारचं ते अपयश होतं ही पण वस्तुस्थिती खरी आहे. त्याच्यामध्ये 5-5 लाख रुपये देऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पैशातनं काही मोजता येत नाही. त्यांनी त्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांना अधिकची मदत केली पाहिजे असं माझं स्पष्ट मागणं आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांना अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्याचं कारण त्यांना त्याच्यातनं काही राजकारण साधायचं होतं का, त्याचा अभिमान असतो. परंतु त्यांनी त्या विभागाचे सचिव असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, त्या विभागाचे मंत्री असतील किंवा अधिकारी असतील, या सगळ्यांना कळायला पाहिजे होतं की कार्यक्रम किती वाजता घ्यावा, काय वाजता घ्यावा. आणि मला जी माहिती आहे, मी जे कार्यक्रम त्यांचे अटेंड केलेले आहेत, मी नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचे पण